भंडारा येथील सहकार महर्षी म्हणवल्या जाणाऱ्या यादवरावजी पडोळे यांचे चिरंजीव प्रशांत पडोळे यांना महाविकास आघाडीच्या वतीने लोकसभेची भंडारा लोकसभेची तिकीट मिळालेली आहे. आपण त्यांच्याकडून त्यांचा आनंद उत्साह जाणून घेऊया. काय सांगाल प्रशांतजी, तुम्हाला महाविकास आघाडीची लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे, कसे आव्हान पेलाले? जी, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षातून मला या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मतदारसंघातून मला निवडणूक लढवायची संधी दिलेली आहे, याबद्दल मी आपल्या वरिष्ठांचे आभार मानतो. तसेच आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊजी पडोले काकाजी यांच्या नेतृत्वात या लढाईला, या निवडणुकीला आपण सामोर जाणार आहोत. नक्कीच त्यांच्या निदर्शनात तुम्ही हे लढाई लढणार आहात, परंतु इतके मोठे आव्हान तुमच्यासमोर आहे. प्रफुल्ल पटेलसारखे दिग्गज नेते जे आहेत ते अपोजिट आहेत तुमच्या, आणि इतर भाजपचे नेते आहेत, त्यांच्यासमोर तुम्ही कशाप्रकारे हे आव्हान पेलणार आहात आणि कशाप्रकारची तुमची तयारी झालेली आहे? जी, मागील 25 वर्षापासून इथं पंजा आजपर्यंत नव्हता. प्रत्येक व्यक्ती या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता उत्सुक आहे. मागील 10 वर्षापासून भाजपाने काय केले हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. देशामध्ये तानाशाहीची सरकार आहे, शेतकऱ्यां आत्महत्या करत आहे, हवाल दिला आहे, त्यांना बाजारभाव मिळत नाही, युवकांचे प्रश्न आहेत, तसेच उद्योगधंदे नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीतच आहे. दिवसेंदिवस या देशामध्ये महागाई वाढतच आहे, आणि 25 वर्षापासूनच्या इथं पंजा नव्हता, त्या पंजाला पाहून एक भावनिक उद्रेक आलेला आहे लोकांच्या याच्यामध्ये. आणि हे सगळे मतदार बंधू, सगळे लोक या भंडारा गोंदियाच्या सर्वांगीण विकासाकरता माझ्यासोबत राहतील आणि नक्कीच भरघोस मताने आपण निवडून येऊ अशी मला खात्री आहे. नक्कीच मोठ्या फरकाने जे आहे आपण निवडणूक लढवू, कारण की गेल्या 15 ते 20 वर्षापासून इथं जे आहे राष्ट्रवादीच्या नावावर महाविकास आघाडीच्या वतीने जे आहे निवडणूक होत होती, परंतु आत्ता जे आहे काँग्रेसच्या चिन्हावर बऱ्याच वर्षानंतर ही निवडणूक लढली जाणार आहे, आणि तो उत्साह जो आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये असून मोठ्या फरकाने आम्ही हे निवडणूक लढू असा विश्वास जो आहे प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केलेला आहे. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.